यवतमाळ जिल्ह्याभर शिवसेनेचा शेतकरी धडक मोर्चा. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. खरीपाचे पीक हातात येण्याआधीच अतिवृष्टीमुळे नष्ट झाले. शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असतानाही सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्याने त्यांना मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांची ही बिकट अवस्था बघून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी थेट आपल्या शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने भरघोस मदत देणे गरजेचे आहे, मात्र अद्याप केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात आज शिवसैनिकांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, यवतमाळ विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हा महिला आघाडी समन्वयक सागरताई पुरी, काजलताई कांबळे, कल्पना दरबाई, रश्मी तोंडवाल यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. स्थानिक टिळक स्मारक मंदिरातून निघालेला हा मोर्चा शहरातून फिरून जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान शिवसैनिकांनी केलेल्या घोषणांमुळे शहर दणादून गेले. जिल्हा अधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता करण्यात आली. शेतकरी संकटात आहे म्हणून माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये आमच्या मागण्या आहे की त्यांना हेक्टरी 25,000 दिले पाहिजे आणि पीक विमा ताबडतोब त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे. हे आमची आज प्रमुख मागणी होती. आणि तेवढेच नाही, आज महाराष्ट्रात एवढं काही सुरू असताना माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला की माझा शेतकरी हा एकटा आहे आणि एकटा पडला नाही पाहिजे, म्हणून अख्खी संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आता काही दिवसात आपलीच सत्ता येणार आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी जे वचन शेतकऱ्यांना दिलं आहे 7-12 कोरा करणार, ते नक्कीच वचन ते पूर्ण करतील असं मला वाटते. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण दाबा.